आज महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या बेळगावच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधी म्हणून माझी भेट घेतली आणि त्यांनी एक विशिष्ट अशी मागणी केलेली आहे की कर्नाटक सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर जो आक्रोश निर्माण झाला त्याच्यामध्ये हे सगळे युवक सहभागी होते त्यांच्यावर दडपशाहीने कारवाई करते ती थांबवली गेली पाहिजे आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने हस्तक्षेप करावा केंद्र सरकारशी आणि कर्नाटक राज्याशी बोलावं अशी विनंती घेऊन हे सगळे तरुण सहकारी मला भेटले। या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री यांनी आजच या सगळ्या गोष्टींचा निषेध करण्याचा ठराव दोन्ही सभागृहामध्ये आणला होता। आम्ही दोघेही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांची चर्चा करू, वेळ पडल्यास कर्नाटक सरकारच्या मंत्र्यांबरोबर जरी बोलावं लागलं तरी त्या ठिकाणी जाऊन आम्ही चर्चा करू, परंतु मराठी बांधवांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही ही भूमिका आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेली आहे। आणि म्हणून या निमित्तानं मला सांगायचं आहे की जी विटंबना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झाली ही निंदनीय बाब होती आणि निंदनीय बाब असल्यामुळेच ह्या युवकांमधनं आक्रोश झालेला होता, तर त्यांच्यावर ज्या काही कारवाया होत आहेत या चुकीच्या होत आहेत असं ह्या सगळ्या तरुणांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी महाविकास आघाडीचं सरकार बेळगावमधील आणि कर्नाटकमधील मराठी बांधवांच्या सोबत आहे।